नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी वळसंकर, डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे. आज मी आपल्याशी हायड्रोसार्पिंग आणि वंध्यत्व याबद्दल थोडं सखोल माहिती देणार आहे. आता हायड्रोसार्पिंग म्हणजे काय हे आधी आपण प्रथमरित्या बघूया. आपल्याला माहिती आहे की दोन्ही बाजूला गर्भनलिका असतात आणि त्या बाजूला दोन्ही अंडकोश असतात आणि मध्यभागी स्त्रियांच्या शरीरामध्ये गर्भकोश असतो ज्याच्यामध्ये गर्भधारणा होते. आता ह्या नैसर्गिक ज्या वेळेला अडचण असते गर्भधारणा राहण्यामध्ये त्यावेळेला पेशंट आमच्याकडे येते की डॉक्टर मला बाळ राहत नाहीये, आणि त्यावेळेला आपण काही सोनोग्राफी आणि रक्ताचे तपास करून गर्भधारणा का राहत नाही ह्याचं नेमकं कारण शोधून काढण्याचा प्रयत्न करतो. आता ह्या दरम्यान आपल्याला काही वेळेला लक्षात येतं की पेशंटला लॅप्रोस्कोपीची गरज आहे, ज्याच्यामध्ये सोनोग्राफीमध्ये काही वेळेला नलिका फुगीर दिसतात किंवा सिस्ट असल्यासारखं दिसतं, आणि मग आपण पेशंटची डायग्नॉस्टिक हिस्टो लॅप्रोस्कोपी करतो. हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आता डायग्नॉस्टिक हिस्टो लॅप्रोस्कोपी केल्यानंतर म्हणजे भूल देऊन दुर्बीण आत घातल्यानंतर आपण ते इंद्रिय व्यवस्थित आहेत का नाही आणि त्याच्यात कुठले शरीर रचनेचे दोष आहेत का बघण्यासाठी आपण दुर्बिणीची तपास करतो. आणि आपल्याला लक्षात येतं की एक किंवा दोन्ही बाजूच्या नलिका ज्या आहेत त्या नेहमीपेक्षा जास्त फुगीर झालेल्या आहेत आणि थोडी सूज आलेली आहे. या सुजलेल्या फुगीर नलिकेंना हायड्रोसार्पिंग्स असं म्हणतात. आता हे का महत्वाचं? आपल्याला माहितीये की ज्या वेळेला नैसर्गिक गर्भधारणा राहते म्हणजे त्यावेळेला अंड किंवा स्त्रीबीज जे आहे ते फुटून नलिकेमध्ये येऊन थांबतं, आणि त्यावेळेला जर शारीरिक संबंध आला तर शुक्राणू जे आहेत ते संबंधाच्या जागेतनं गर्भाशयाच्या पिशवीमधनं गर्भनलिकेमध्ये जाऊन फुटलेल्या अंड्यामध्ये आत जाऊन बाळ बनवतात. आता जर या नलिका फुगीर असतील किंवा सुजलेल्या असतील तर ही प्रक्रिया होत नाही, त्यामुळे गर्भधारणेला अडचण येते. आता हायड्रोसार्पिंग्सची कारणं अनेक आहेत, पण प्रामुख्याने टीबी सारखा ज्या वेळेला आजार असतो म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचा जो टीबी आहे, म्हणजे आपल्याला गर्भधारणा होत नाही तर आपण गर्भनलिकेचा टीबी असू शकतो, या दृष्टिकोनातून आपण सखोल तपास करतो आणि टीबीची टेस्ट सुद्धा पाठवतो. साधारण 30-40% हायड्रोसार्पिंग्सच्या पेशंटमध्ये टीबीची तपास ही पॉझिटिव्ह येते, आणि मग टीबीची ट्रीटमेंट झाल्यानंतर आपल्याला गर्भधारणेची ट्रीटमेंट सुरू करायला लागते. काही पेशंट्समध्ये मात्र हा हायड्रोसार्पिंग्स जो असतो म्हणजे सुजलेल्या नलिका आणि फुगीर नलिका, त्यामुळे बऱ्याच वेळेला नलिका बंद असतात आणि टेस्ट ट्यूब बेबीची गरजही पडू शकते. एवढंच नाही तर काही वेळेला त्या फार जास्त मोठ्या होतात आणि त्यामुळे सूज वाढलेली असते, आणि अशा वेळेला दोन्ही बाजूच्या नलिका काही वेळेला इन्फेक्शनच्या भीतीने काढायला सुद्धा लागू शकतात, किंवा आजकाल आम्ही त्यांना क्लिप करतो, ज्याला क्लिपिंग ऑफ हायड्रोसार्पिंग्स असं म्हणायचं. म्हणजे थोडक्यात आपल्याला टेस्ट ट्यूब बेबी जरी करायचं असेल तरी हा इन्फेक्शन असल्याची लक्षणं असतात, आणि त्यामुळे हे इन्फेक्शन व्यवस्थित त्याचं पुढे निरासन केल्याशिवाय आपल्याला टेस्ट ट्यूब बेबी करता येत नाही. म्हणजे जर तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं असेल की तुम्हाला हायड्रोसार्पिंग्स आहे तर ह्याचा अर्थ असा आहे की गर्भधारणेला आपल्याला घाई करायला पाहिजे, जर इन्फेक्शन असेल तर त्याची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे, आणि जर ते प्रमाणापेक्षा जास्त वाढलेलं असेल तर ते क्लिप करून बाजूला करून मग टेस्ट ट्यूब बेबीनी गर्भधारणेचा प्रयत्न ताबडतोब करायला पाहिजे. धन्यवाद.